हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात दोन अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे दोन्ही अपडेट तुम्हाला व्यवस्थित कळतील. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक विनंती आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे आणि मला सतत फोन असतो त्यांचा की सर जिल्हा परिषदचा अपडेट काय आहे, तर त्यांना विनंती आहे काही अपडेट असल्यानं की यूट्यूबला व्हिडिओ येतोच माझा. यूट्यूबला व्हिडिओ आला नाही म्हणजे अपडेट नाही. काही तर असे पण आहेत, यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला असतो, छान माहिती दिलेली असते आणि तरी फोन करून विचारतात, सर मग काय आज झालं, काय सांगितलेलं आहे. मग व्हिडिओ कशासाठी बनवतो? मी माहिती देण्यासाठी बनवतो, बरोबर आहे की नाही? तर असं करू नका, कारण सध्या माझे जे रुटीनमधले कामं इतके जोरात सुरू आहेत ना माझे की वेळ भेटत नाही. आणि तुम्हाला वाटतं एका फोनने काय होतं, एक लिंक लागलेली असते टेस्ट पेपर टाळण्याची किंवा आमचं क्लासची तयारी करण्याची, ती लिंक तुटते फोनने. बाकी तुम्हाला वाटतं काय होतं तो पण त्याचा लॉस जो तिथं करत आहे ना त्याला माहिती असतं, म्हणजे मला माहिती आहे काय लॉस होतो माझं ते. त्यामुळं प्लीज अपडेटसाठी फोन करू नका, काही महत्त्वाचं असेल तर तुम्ही फोन करू शकता. आता आपण जिल्हा परिषद अपडेटच्या संदर्भात पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याची ही सुधारित दुसरी आवृत्ती आहे. याच्यामध्ये WRD माढा DVET घेतलेले पेपर दिलेले आहेत. आणि हे पुस्तक घेण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि घरपोच पुस्तक मिळून जाईल. तसंच अमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा पुस्तक उपलब्ध आहे. तर यापैकी पहिला जो अपडेट आहे ना तो फीच्या संदर्भात आहे. पहा की विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळणार नसून फक्त 65% फी परत मिळणार आहे. त्याचं कारण आहे की कंपनीनं सर्व फी दिलीच नाही, 65% फी इकडं वर्ग केलेली आहे म्हणून जिल्हा परिषदकडे पण पैसे काही आलेले आहेत, तर 65% रक्कम विद्यार्थ्यांना रिटर्न मिळणार आहे. 2019 ही परीक्षा घेण्यासाठी एका खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. त्यासाठी 33 कोटी रुपये परीक्षा फी म्हणून कंपनीनं विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आले होते. मात्र कंपनी बोगस असल्याचं समोर आल्यानं त्यावर गुन्हा दाखल करून परीक्षा रद्द करण्यात आली होती. अशी म्हणजे परीक्षा शुल्क कसे भेटले ते पहा. तर या भरती प्रक्रियेत सहभागी एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. राज्यातील परीक्षार्थींचे जमा झालेले एकूण शुल्क 33,41,45,250 रुपये आहे. राज्यातील जिल्हा परिषदेकडे पहिल्या टप्प्यात वर्ग केलेलं शुल्क 21,70,64,413 रुपये आहे. एवढे पैसे जिल्हा परिषदांकडे वर्ग केलेले आहेत, उर्वरित रक्कमसुद्धा वर्ग केली जाईल, पण 65% रक्कमच मिळणार आहे. पण ते कधी होणार ते माहीत नाही, म्हणजे परीक्षा केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नाही. या संदर्भात मी पुढे लगेच अपडेट देणार आहे. बरं, यांनी जरी इथं अशी लाईन दिलेली असली तरीही मला जी माहिती मिळालेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. ऑगस्ट 2021 महाभरती प्रक्रिया सुरू केली होती, ॲक्च्युली 2019 केली होती. हे ज्यांनी बातमी म्हणजे ऑगस्ट 2021 पण यांची फॉर्म भरायला परवानगी दिली होती आणि 19 पण. या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महापदभरती रद्द केली होती. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने यासाठी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मी तर म्हणेल हे शुल्क ठीक आहे, ज्यांनी 15,000-16,000 भरले त्यांच्यासाठी महत्त्वाचंच आहे 65% रक्कम होईन, पण त्यापेक्षा न लवकर जाहिरात काढा हो, कारण किती विद्यार्थ्यांचं तुम्ही अंत पाहणार आहात. आणि दुसरा अपडेट मी त्या संदर्भातच देणार आहे आता तुम्हाला, की संभाजीनगरला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली आणि सकाळपासून मला फोन चालू आहे त्या संदर्भात, तर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो. तर ही ती बातमी आलेली आहे पहा, छत्रपती संभाजीनगरच्या लोटमतच्या आवृत्तीमध्ये, की जिल्हा परिषदेत ऑगस्टला मेगा भरती होणार आहे. तर या संदर्भात मी 1-2 जिल्हा परिषदांशी बोललो आणि मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार असे आहे मित्रांनो, की याच महिन्यामध्ये जाहिरात काढणार आहेत. तो जो 18 जिल्हा परिषदांचा पेसाचा मुद्दा होता ना, त्यापैकी 5 जिल्हा परिषदांचा मुद्दा सॉल्व झालेला आहे, म्हणजे त्यांनी त्यांची तयारी केलेली आहे. आता 6 जिल्हा परिषदा बाकी आहेत, त्यांची अजून ते पेसाचा मुद्दा त्यांनी सॉल्व केला नाही. मग त्या 6 जिल्हा परिषदांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला की लगेच जाहिराती येणार आहेत अशी माहिती मला समजलेली आहे. आणि यांनी जी माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषद ऑगस्टला मेगा भरती, ॲक्च्युली यांनी काय सांगितलं की ऑगस्टमध्ये परीक्षा होणार, ऑक्टोबरमध्ये निकाल लावणार. तर मुळामध्ये ना निकाल कधी लावणार हे कोणालाच माहिती नसतं, पहिली गोष्ट.
आणि परीक्षा कधी होणार हे जिल्हा परिषदेच्या हातामध्ये नाही आहे, तर हे IBPS कंपनीच्या हातामध्ये आहे. IBPS कंपनीला जे स्लॉट उपलब्ध असतात त्यानुसार ते त्यांचं शेड्यूल ठरवतात आणि त्यानुसार परीक्षा घेतात. ते जिल्हा परिषदांना विचारणार पण नाही की आम्ही कधी परीक्षा घ्यायची. ते एकदा त्यांचं ॲग्रीमेंट झालं की जिल्हा परिषदेचा रोल संपला, मग ते जाहिरात काढणं आणि परीक्षा घेणं खास ठरून ते कोणाचंही ऐकत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या वेळेनुसार परीक्षा घेतात, त्यामुळे या बातमीला काही अर्थच नाही आहे. आणि एक दोन जिल्हा परिषदांशी पण बोलणं झालं तर त्यांनी पण सांगितलं, सर या बातमीला काही अर्थ नाही आहे, आम्हाला तर असे आदेश आहेत की या महिन्यातच कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरात आली पाहिजे आणि लगेच परीक्षा होऊन अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मुलांना दिले पाहिजे, त्यांना जॉईनही करून घेतलं पाहिजे असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे मला तरी माहिती अशी भेटत आहे की आता फक्त 18 म्हणजे पेसामध्ये येणारे 18 जिल्हा परिषदांपैकी 5 जिल्हा परिषदांनी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे, 6 बाकी आहे, तर तोही त्यांना लवकरात लवकर करायला सांगितलं आहे, तो झाला की जाहिराती काढायच्या आहेत अशी मला माहिती मिळालेली आहे. आता शेवटी कसं आहे ना, मी काही व्हिडिओ बनव सकाळीच मला ही बातमी आली होती पण याच्यात काही अर्थच नव्हता म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओही बनवला नाही. माझ्या टेलिग्राम चॅनलला मी सकाळीच हे कात्रण टाकलं होतं पण तरी मी व्हिडिओ बनवला नाही कारण उगाच त्यात काही अर्थच नाही तो बनवायचा कशाला. पण आता हे फीचासुद्धा अपडेट आला आणि या संदर्भातही मला दिवसभरात फोन सुरूच होते म्हणून म्हणलं या फीच्या व्हिडिओमध्ये याचीसुद्धा माहिती सांगावी की मला मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यात जाहिरात येणार आहे. आणि या बातमीचा काही तुम्ही सिरियसली घेऊ नका या बातमीला एवढं. आणि मी तर सांगतो, पत्रकारांना विनंती करतो की प्लीज तुम्ही व्हेरीफाय करून खरी माहिती असेल प्रॉपर तरच ती न्यूजपेपरमध्ये छापा कारण मुलं प्रचंड मुलांच्या मनामध्ये संताप आहे, आधीच मुलं वैतागलेली आहेत आणि तुम्ही काही पण असं छापू नका ज्यामुळं मुलांची दिशाभूल होईल. तर या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती आणि पाहूयात आता पुढे काय होतं. ते नवीन काय अपडेट असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल. अजून एक मला सांगायचं आहे की ही जी मला माहिती मिळालेली आहे की या महिन्यात जाहिरात येणार आहे, ही जी मला माहिती मिळाली ती मी तुम्हाला सांगितली. उद्या जाहिरात नाही आली की लगेच काहीजणं फोन करून विचारतात, सर तुम्ही सांगितलं होतं जाहिरात येणार आहे तर अजून आली नाही. तर त्याला ते माझ्या हातात नाही, जी माहिती मला मिळाल ना ती प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणे एवढं माझं काम आहे. पुढे या इथे काही होऊ शकतं, म्हणजे आज एक निर्णय झाला तर उद्या दुसरा निर्णय होऊ शकतो. यांनी 2 GR काढूनसुद्धा त्या टाईमटेबल फॉलो केला नाही तर ही फोनवर दिलेली माहिती आहे, मग ती कितपत फॉलो करतात हे त्यांनाच माहिती आहे. पण मला जे सांगतायत तिथनं जी माहिती येते तीच मी तुम्हाला फक्त सांगण्याचं काम करत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.